Hello student, today we see this second part of lathe tool post. This second part is called as block. This block is made up of cast iron having one number. हा त्याचा टॉप व्ह्यू आहे आणि हा फ्रंट व्ह्यू आहे. त्याने इथे काढताना उलटं काढलेलं आहे. हा त्या ब्लॉकचा टॉप व्ह्यू आहे आणि हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे. ही त्याची थ्री डायमेन्शनल फिगर आहे. हा इथे कट सेक्शन करून थ्री डी फिगर त्याने इथे दाखवलेला आहे. या आतमध्ये इथे रिसेस दाखवलेली आहे. ही डायमीटर आणि हा स्क्वेअर स्क्वेअर रेक्टॅंगल ब्लॉक दिलेला आहे. स्क्वेअर स्क्वेअर टाईप ब्लॉक दिलेला आहे. या स्क्वेअर टाईप ब्लॉक याचे डायमेन्शन किती आहे? स्क्वेअर 90. म्हणजे ही 90 आणि असं 90. 90 बाय 90 हा स्क्वेअर आहे. ओके, हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे. सेक्शनल फ्रंट व्ह्यू. हा त्याचा टॉप व्ह्यू आहे. या स्क्वेअरचे डायमेन्शन हे 90 आणि हे असं 90. हे जे होल आहे टॉप होल याचे डायमीटर किती आहे? फाय इक्वल टू सिक्स्टी याची डायमीटर आली. ही आतमध्ये जी रिसेस दिलेली आहे ही इथे तुम्हाला रिसेस दिसत असेल. इथून बेस ऑफ त्या बॉडी इथे म्हणजे वरून जेव्हा आपण हा ब्लॉक टाकतो इथे बेस अडकतो. करेक्ट. तर या बेसची जी ही लेंथ आहे ही 74 आहे. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही सेंटर लाईन जर ड्रॉ करून घेतली, ही सेंटर लाईन आणि ही हॉरिझॉन्टल सेंटर लाईन, म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. त्यानंतर हे 90 mm म्हणजे इकडच्या साईडला, हे वरच्या साईडला 45, खालच्या साईडला 45, तसं इकडून 45 इकडे आणि इकडून 45 हा स्क्वेअर ड्रॉ करून घेतला. हा स्क्वेअर ड्रॉ केल्यानंतर हे फाय इक्वल टू 60 म्हणजे रेडियस 30 mm चं हे सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. आणि हे जे डॉटेड आहे हे वरून पाहिल्यानंतर, टॉप व्ह्यूने पाहिल्यानंतर ही रिसेस आपल्याला दिसत नाही. ही रिसेस आपल्याला दिसत नाही. म्हणून हे फाय इक्वल टू 74 mm चं डॉटेड सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. फाय इक्वल टू 74 mm म्हणजे फाय रेडियस 37 mm रेडियसचं हे डॉटेड सर्कल ड्रॉ करायचं आहे. हा स्क्वेअर 90 बाय 90 स्क्वेअर तयार करायचा आहे. फाय इक्वल टू 60 आपलं सर्कल आहे. हे डॉटेड सर्कल फाय इक्वल टू 74 अशा पद्धतीने तुमचा टॉप व्ह्यू रेडी होईल. टॉप व्ह्यू रेडी झाल्यानंतर तुम्हाला हा तुमचा फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. या पूर्ण ब्लॉकची टोटल हाईट किती दिलेली आहे? तर या रिसेसची हाईट ही 12 आहे आणि इथे 6, 12 आणि 6 हे टोटल हाईट त्याची 18 mm झाली. म्हणजे या ब्लॉकची टोटल हाईट 18 mm. तर वरून ही जी रिसेस दिलेली आहे याची हाईट किती आहे? 6 mm आणि खालची ही याची हाईट 12 mm. हा फाय इक्वल टू 74 म्हणजे इकडे 37 आणि इकडे 37 मेजर करायचं. याची हाईट 12 mm घ्यायची आणि हा कम्प्लीट ब्लॉक ड्रॉ करून घ्यायचा. त्याच्यानंतर हे 90 mm आहे म्हणजे इकडे 45 इकडे 45, आतमध्ये 60 mm म्हणजे इकडे 30 आणि इकडे 30, इकडे 30 आणि इकडे 30. ही 6 mm हाईट, ही 6 mm हाईट हे कम्प्लीट ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथे त्याने हाफ सेक्शनल व्ह्यू दाखवलेला आहे म्हणून अर्धच आपण डार्क हॅचिंग केलेला आहे. कळत आहे? अशा पद्धतीने हा ब्लॉक, दिस ब्लॉक इज मेडअप ऑफ कास्ट आयन हॅव्हिंग वन नंबर. ब्लॉक इज मेडअप ऑफ कास्ट आयन हॅव्हिंग वन नंबर. अशा पद्धतीने तुम्हाला ही ब्लॉक हा सेकंड पार्ट तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. मीन्स इन दिस वे यू हॅव टू ड्रॉ ब्लॉक. तुम्हाला सगळ्यात पहिले डायमेन्शन अनालाइज झाले असतील. हे दोन ट्रायंगल म्हणजे इथली सरफेस फिनिश. इथे दोन ट्रायंगल दाखवलेले आहेत पण या इथे आतमध्ये जे ही सरफेस फिनिश आहे तिथे तीन ट्रायंगल्स आहेत. म्हणजे हाय सरफेस फिनिश वी रिक्वायर. म्हणजे टोटल ब्लॉकची तुमची हाईट 18 mm आहे. हे 6 mm आहे. हे 6 mm हाईट आणि हे खाली 12 mm. हे 12 आणि हे 6 अशी 18 mm ची हाईट. फाय इक्वल टू 74 म्हणजे इकडे 37 इकडे 37. हे फाय इक्वल टू 60, 30 mm रेडियसचं सर्कल, हे स्क्वेअर 90. अशा पद्धतीने आपण हा ब्लॉक काढत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.